नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। खरीप पीक विमा 2022 तर 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख होती पीक विमा भरण्याची, आता ती वाढवलेली आहे। तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीपातील पेरण्या खोळंबल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीचा विचार करून पिकाचा विमा अदा करणे गरजेचे आहे। शिवाय पेरा झालेल्या क्षेत्रावरील पिके धोक्यात आहेत, पिके किडीच्या प्रादुर्भाव येतील अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे पिकांना विम्याचे संरक्षण महत्त्वाचे झाले असून बदलत्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे गरजेचे आहे। तर 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख होती, तर ही तारीख आता वाढवलेली आहे। तर त्या संदर्भात आपण पाहूया काय तारीख वाढवलेली आहे ती। तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 हंगामासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2022 रोजी रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचनेत नमूद केल्यानुसार आता विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 1 ऑगस्ट 2022 असा राहणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। अद्याप ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत पीक विमा भरून घ्यावा असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे एक दिवसाची मुदत ही वाढवलेली आहे, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा। तर अशा प्रकारे पीक विमा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।